टेक्नॉलॉजीची माहिती मराठीमधून सर्वप्रथम मिळण्यासाठी टेक्निकल टॉक्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बिल दाबा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील चला तर मित्रांनो पाहूया आजचा विषय आजच्या विषयामध्ये आपण जॉब सर्चिंग कसे करायचे हे पाहणार आहोत मित्रांनो जॉब सर्चिंग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचे आहे गुगल क्रोम ओपन करण्यासाठी गुगल क्रोमवरती क्लिक करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर सर्च या फील्डमध्ये तुम्हाला ज्या ज्या पोजिशनसाठी जॉब सर्च करायचे आहे त्या पोजिशन सर्च फील्डमध्ये एंटर करा उदाहरणार्थ सॉफ्टवेअर टेस्टिंग जॉब इन पुणे एंटर केल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करा गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आलेल्या रिझल्टमध्ये जॉब्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यामुळे तुम्हाला जॉब्स हे टॅब ओपन होईल टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या टॅबमध्ये तुम्हाला सर्व जॉब दिसतील मित्रांनो जॉब लिस्टमध्ये तुम्ही स्क्रोल करून पाहू शकता मित्रांनो येथे दिसणारे सर्व जॉब हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केलेले आहेत उदाहरणार्थ लिंकडिन क्वीकर ग्लास डोअर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केलेले जॉब तुम्हाला एकाच जागेवरती भेटतात ते म्हणजे गुगल क्रोममध्ये मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता सर्व जॉब वेगवेगळ्या वेग वेग प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केलेले आहेत मित्रांनो खाली दिलेल्या फिल्टरवरती क्लिक करून तुम्ही कॅटेगरी वाईजही त्याला वेगवेगळे वेग 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 करू शकता फिल्टरवर क्लिक करा व कॅटेगरीमध्ये क्लिक करा तुम्ही कंपनी टाईपनुसारही क्लिक कॅटेगरी वाईज वेगवेगळे करू शकता हे पहा कॅटेगरी वाईज तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे करू शकता व ते पाहू शकता त्यानंतर मित्रांनो जॉब टायटल या ऑप्शननुसारही तुम्ही जॉब वेगवेगळे करू शकता टायटलवरती क्लिक करा व हवे ते टायटलला क्लिक करा म्हणजे त्यानुसार जॉब तुमचे वेगळे होतील व तुम्हाला लिस्टमध्ये दिसतील मित्रांनो लोकेशन वाईजही तुम्ही जॉब वेगवेगळे करू शकता लोकेशन वाइज जॉब वेगळे करण्यासाठी लोकेशनवरती क्लिक करा व हवे ते लोकेशनला क्लिक करा हे पहा लोकेशन लोकेशनसाठी तुम्हाला हे दोन जॉब दिसून येतील प्रकारे मित्रांनो तुम्ही लोकेशन वाईजही जॉब वे वेगवेगळे करू शकता मित्रांनो डेट पोस्टेड म्हणजे कधी पोस्ट केले यानुसारही UH तुम्ही जॉब वेगवेगळे करू शकता मित्रांनो वेगवेगळे करण्यासाठी डेट पोस्टेडवरती क्लिक करा मित्रांनो इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसतात लास्ट डे म्हणजे काल पोस्ट केलेले जॉब जर तुम्हाला वेगळे करायचे असतील तर लास्ट डेवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे पास्ट थ्री डेज म्हणजे लास्ट थ्री तीन दिवसामध्ये जे जॉब पोस्ट केले आहेत ते तुम्हाला वेगळे करायचे असतील तर तुम्ही ते पास्ट थ्री डेवरती क्लिक करून वेगळे करू शकता तसेच राहिलेल्या दोन्ही ऑप्शनसाठीही करू शकता मित्रांनो पास्ट वीक आणि पास्ट मंथवरती क्लिक करून तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये जे जॉब पोस्ट केले आहे ते तुम्ही वेगळे करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे लिस्ट आले लिस्टमध्ये आलेले जॉब वेगळे करू शकता मित्रांनो जॉब टाईपनुसारही तुम्ही जॉब वेगळे करू शकता जॉब टाईपनुसार वेगळे करण्यासाठी टाईपवरती क्लिक करायचे आहे व जो टाईप तुम्हाला पाहिजे आहे उदाहरणार्थ फुल टाईप त्या फुल टाईमवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व फुल टाईम जॉब लिस्टमध्ये दिसून येतील त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे जॉब आहे ते वेगळे करण्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक करायचे आहे कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या लिस्टमध्ये तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब दिसून येतील मित्रांनो नंतर इंटर्नशिपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिपचे जेवढे जे जॉब आहे तेवढे तुम्हाला ते लिस्टमध्ये दिसून येतील अशा प्रकारे मित्रांनो टाईपनुसार तुम्ही जॉब वेगळे करू शकता पार्ट टाईमचे जॉब जर हवे असेल तर पार्ट टाईमवरती क्लिक करा व ते तुम्हाला लिस्टमध्ये सर्व पार्ट चे जॉब दिसून येतील अशा प्रकारे मित्रांनो टाईपनुसार तुम्ही जॉब वेगळे करू शकता तसेच तुम्हाला जर कंपनी टाईपनुसार जर जॉब वेगवेगळे करायचे असतील उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग आय टी कंपनी सॉफ्टवेअर कंपनी फायनान्स रिटेलनुसार जर तुम्हाला जॉब वेगवेगळे करायचे असतील तर तुम्ही येथे करू शकता त्यासाठी कंपनी टाईपवरती क्लिक करा व कॉम्प्युटर सर्विसवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटर सर्व्हिसचे सर्व जॉब दिसून येते त्यानंतर तुम्हाला हवे त्या टाईपवरती क्लिक करा व तुम्ही तुमचे जॉब वेगवेगळे करून त्याला अप्लाय करू शकता येथे पहा मॅन्युफॅक्चरिंगवरती क्लिक केल्यानुसार येथे मॅन्युफॅक्चरिंगमधले सर्व जॉब तुम्हाला लिस्ट होऊन दिसत आहेत अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कंपनी टाईपनुसारही जॉब वेगवेगळे करू शकता मित्रांनो कंपनीनुसार जॉब तुम्हाला जर वेगळे करायचे असेल तर एम्प्लॉयरवरती क्लिक करा व ज्या कंपनीचे तुम्हाला जॉब पाहिजे आहे त्या कंपनीवरती क्लिक करा उदाहरणार्थ कॅप जमिनी कॅप जमिनीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व कॅप जमिनीचे जॉब दिसून येतील प्रकारे मित्रांनो तुम्ही जॉब फिल्टर करू शकता व ते जॉबला ॲप्लाय करू शकता जॉब डिस्क्रिप्शन पाहण्यासाठी आवडत्या जॉबवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन ओपन होईल मित्रांनो जॉब डिस्क्रिप्शन वाचून तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता अशा प्रकारे इथे दिलेले जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही वाचवू शकता हो। जॉबला अप्लाय करण्यासाठी जॉबवरती क्लिक करा जॉबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन दिसेल ते जॉब डिस्क्रिप्शन वाचा त्यामुळे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी फायदा होऊ शकतो जॉब डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर अप्लाय या बटनावरती क्लिक करा ॲप्लायवर न, ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत आहे मित्रांनो हे ऑप्शन जास्त किंवा कमीही असू शकतात मित्रांनो हा जॉब दोन प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतात मित्रांनो यामधील कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करू शकता तसेच जर तुम्हाला कंपनी वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करायची असेल तर तुम्ही कंपनीला सिलेक्ट करून वेब सर्च या बटनावरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला कंपनीची वेबसाईट ओपन होईल हे पहा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंपनीची वेबसाईट किंवा कंपनीची माहिती ओपन होते तेथेही ते जाऊन तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता मित्रांनो जर तुम्हाला जॉबला अप्लाय करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही त्या जॉबवरती क्लिक करून जॉब डिस्क्रिप्शन वाचून सेव या बटनावरती क्लिक करून ठेवू शकता तो जॉब तुम्हाला सेव राहील व तुम्ही केव्हाही तो जॉब पाहू शकता मित्रांनो सेव्ह केलेले जॉब पाहण्यासाठी सेव्ड या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जेवढे सेव्ह केलेले जॉब आहे ते तुम्हाला तेथे दिसून येतील मित्रांनो जर तुम्हाला जॉबचा अलर्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला अलर्टवरची क्लिक क्लिक करायचे आहे व तुम्हाला जर नोटिफिकेशन अलर्ट किंवा ईमेल अलर्ट पाहिजे असेल तर तुम्ही तेथे सिलेक्ट करून ठेवू शकता हे पहा तुम्ही अलर्ट डिलीटही करू शकता त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे अलर्ट हवे आहेत आणि त्या अलर्टची फ्रिक्वेन्सी काय हवी आहे यानुसार तुम्ही सेट करू शकता येथे पहा इमिडिएट डेली आणि वीकली असे तीन फ्रिक्वेन्सीचे अलर्ट आहेत तुम्ही त्यातून तुमचा हवा तो अलर्ट सिलेक्ट करू शकता मित्रांनो येथे तुम्ही पुश नोटिफिकेशन किंवा ईमेल नोटिफिकेशन हे दोन अलर्ट सिलेक्ट करू शकता त्यापैकी कोणताही एक अलर्ट आपण ऑन करू शकतो त्यामुळे तुम्हाला डेली किंवा विकली अशा नोटिफिकेशन येत राहतील मित्रांनो येथे दिलेले जॉब हे सर्व प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केलेले जॉब असतात त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही तुम्ही येथे जाऊनही सर्व जॉब पाहू शकता व ते ॲ त्यांना ॲप्लाय करू शकता अशा प्रकारे मित्रांनो टेक्नॉलॉजीची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी टेक्निकल टॉक्स मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बिल दाबा त्यामुळे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो आजच्या पुरते एवढे जय हिंद जय महाराष्ट्र